आपले सरकार माय डीबीटी पोर्टल आहे, तर त्यावर तुम्ही कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता, त्याचबरोबर तुम्ही पूर्ण अर्जाचा तपशील 100% कशा प्रकारे भरू शकता ते आज आपण बघणार आहे. बघा, माय डीबीटी पोर्टलद्वारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेती योजना आहेत किंवा ज्या शिष्यवृत्ती योजना आहे, शेतकरी योजना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, तर त्या योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता माय डीबीटी पोर्टलद्वारे. तर आज आपण तेच बघणार आहे की तुम्ही कशाप्रकारे या पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचा पूर्ण अर्जाचा तपशील 100% कम्प्लीट करू शकता. कारण अर्जाचा तपशील जर तुमचा 100% कम्प्लीट असेल तरच जो आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित प्रकारे अर्ज करता येऊ शकतो. चला तर मग आता बघून घेऊया की तुम्ही कशाप्रकारे ही जी अर्ज जो आहे तर तो भरू शकाल, म्हणजे कशाप्रकारे याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर महा डीबीटी टाईप करावं लागेल. काय टाईप करावं लागेल, महा डीबीटी. महा डीबीटी टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर प्रेस करायचं आहे. एंटर प्रेस केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट येईल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल, वेगवेगळ्या प्रकारचे इथे एक ऑप्शन दिसेल, शेतकरी योजना. जसं मला आता शेतकरी विभागात मला लॉग इन करायचं आहे तर मी शेतकरी योजनावर क्लिक करतो. बघा, शेतकरी योजनावर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा प्रकारचा पोर्टल येईल. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल नवीन अर्जदार नोंदणी, तुम्हाला सिंपल नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करायचं आहे. बघा, नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आधी त्या अर्जदाराचं जे नाव असेल तर त्या अर्जदाराचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. मी माझं जे नाव आहे तर ते मी माझं नाव इथं टाकून घेतो. बघा, टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला काय करावं लागेल, वापरकर्त्याचं नाव टाकावं लागेल. म्हणजे तुम्हाला एक युजर आय डी जो आहे तर तो सेट करावा लागेल. मी जो युजर आय डी आहे तर तो युजर आय डी मित्रांनो इथं सेट करून घेतो. युजर आय डी सेट झाल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड सेट करावा लागेल. बघा, तुम्ही कुठलाही तुमचा जो पासवर्ड असेल तर तो पासवर्ड सेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा पासवर्ड जो आहे तर तो इथं टाकून घ्यायचा आहे, कारण की कन्फर्मेशनसाठी जो आहे तर तुमचा पासवर्ड ग्राह्य धरला जाईल. पासवर्ड पुन्हा टाकून झाल्यानंतर इथं बघा, सांगितलेल्या जर तुम्ही ईमेल आय डी दिल्यास तुमची ईमेल आय डीची सत्यता तपासणे बंधनकारक राहील. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ईमेल आय डी दिला पाहिजे, कारण की तुमच्या ईमेल आय डीवर वेळोवेळी नवीन नवीन माहिती जी आहे तर ते अपडेट केली जाते. तर मी माझा जो ईमेल आय डी आहे तर तो इथं टाकून घेतो. बघा, तुमचा जो ईमेल आय डी असेल तर तो इथं टाकून घ्या. ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर तो तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यावा लागेल. बघा, माझा जो मोबाईल नंबर आहे तो मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ईमेल आय डीची सत्यता तपासण्याकरता OTP मिळवा, मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरता OTP मिळवा. तर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, इथं OTP साठी पाठवून द्यायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP जो असेल तर तो OTP पाठवलेला आहे. बघा, माझ्या नंबरवर जो OTP आहे तर तो OTP आलेला आहे, मी इथं टाकून घेतो. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला OTP क्रमांकाचा म्हणजे मोबाईल क्रमांकाचा OTP तपासायवर क्लिक करायचा आहे. बघा, मोबाईल नंबर सत्यापन यशस्वीरित्या केले गेले. आता काय करायचं आहे, तुमची जी ईमेल आय डी असेल तर त्या ईमेल आय डीवर तुम्हाला म्हणजे इथं बघा, ईमेल आय डीची सत्यता तपासण्याकरता OTP मिळवा. तर तुमच्या ईमेल आय डीची सत्यता तपासण्याकरता यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या ईमेल आय डीवर OTP पाठवलेला असेल, तुमच्या ईमेल आय डीवर जो OTP आला असेल तर तो इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ईमेल आय डीचा तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. माझ्या ईमेल आय डीवर जो OTP आलेला आहे तर तो इथं मी काय करतो, टाकून घेतो. बघा, एकदा का तुम्ही दोन्ही OTP फिलअप केले, बघा माझा जो ईमेल आय डीवर OTP आलेला आहे तो मी इथं टाकून घेतो. त्यानंतर इथं ईमेल आय डीचा OTP तपासायवर क्लिक करतो. बघा, माझा ईमेल आय डी सुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे. आता इथं बघू शकता हा जो कॅप्चा आहे, तुम्हाला एकदा कॅप्चा व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्यायचा आहे. हा जो मी कॅप्चा आहे तर तो एक कॅप्चा टाकून घेतो. स्मॉल असेल तर स्मॉल टाकावं लागेल, कॅपिटल असेल तर तुम्हाला कॅपिटल टाकावं लागेल. त्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल नोंदणी करा, तर नोंदणी करावर क्लिक करायचं आहे. नोंदणी केल्यावर क्लिक केल्यानंतर बघा, वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली. आता तुम्हाला काय करायचं आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे. बघा, ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, इथं ऑप्शन दिसेल अर्जदार येथे लॉग इन करा. तर आता वापरकर्ता आय डी, तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, वापरकर्ता आय डीनुसार आपल्याला लॉग इन करायचं आहे. म्हणून मी वापरकर्ता आय डी जो आहे, मी जो युजर नेम सेट केला होता तर तो युजर नेम सेट केलेला इथं टाकून घेतो. त्यानंतर मी जो पासवर्ड टाकला होता तर तो इथं पासवर्ड टाकून घेतो. आणि हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं हा कॅप्चा पुन्हा एकदा फिलअप करायचा आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका, स्मॉल असेल तर स्मॉल टाका. आणि सर्व इन्फॉर्मेशन फिलअप झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन केल्यावर क्लिक केल्यानंतर आता इथेवरती आपण शेतकरी गट FPO किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का. जर तुम्हाला शेतकरी गट म्हणून नोंदणी करायची असेल तर इथं हो करा, आणि नसेल तर तुम्हाला इथं नाहीवर क्लिक करायचं आहे. मला शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे म्हणून मी इथं नाहीवर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याकडे आधार क्रमांक आहे का, तुम्हाला इथं होयवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल तर तुमचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. मी माझा जो आधार नंबर आहे तर तो इथं
टाकून घेतो. आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे प्रमाणीकरणासाठी तुम OTP ऑप्शन निवडायचं. तुम्ही OTP द्वारे करू शकता किंवा बायोमेट्रिकद्वारे करू शकता. मी OTP वर क्लिक करतो. OTP वर क्लिक केल्यानंतर इथं बघा, भारत सरकारचं हे जे पोर्टल आहे याच्यासाठी माझी जी वैयक्तिक माहिती आहे आधार कार्डची ती वापरली जाईल अशा प्रकारचं त्यांनी हे पॉपअप दिलेलं आहे. ते यावर तुम्हाला मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे वर क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल OTP पाठवा. तो OTP पाठवावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. म्हणजे तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल आधार कार्ड सोबत, तर त्याच्यावर हा जो OTP आहे तर तो OTP पाठवलेला असेल. हा जो OTP आहे तर तुम्ही इथं टाकून घेतो. बघा हा OTP टाकून घेतल्यानंतर इथं OTP तपासावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला सिंपल OK वर क्लिक करायचं आहे. बघा OK वर क्लिक झाल्यानंतर इथे दिसेल वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली. तुम्हाला OK वर क्लिक करायचं आहे. बघा आता काय करायचं आहे, इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल अर्जदार येथे लॉग इन करा. तर तुम्ही युजर ID द्वारे सुद्धा लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांकाद्वारा सुद्धा लॉग इन करू शकता. मी इथे आधार क्रमांक सिलेक्ट करतो. त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक असेल तो तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यावा लागेल. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर बघा इथं काय करायचं आहे, तुमचा जो प्रॉपर आधार क्रमांक असेल तो टाकून घ्या. माझा जो आधार क्रमांक आहे तर तो मी काय करतो इथं टाकून घेतो. त्यानंतर OTP ऑप्शनवर क्लिक करतो. बघा तुमच्या नंबरवर जो आहे तर तो इथं ऑप्शन दिसेल OTP पाठवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, OTP पाठवर क्लिक करायचं आहे. OTP पाठवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP पाठवलेला असेल, तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं काय करायचं, तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP पाठवला आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. बघा मी हा जो OTP आहे माझ्या नंबरवर पाठवलेला तो मी इथं टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला OTP तपासावर क्लिक करायचं आहे. OTP तपासावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या समोर जे आहे तर ते इथे दिसेल आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा. म्हणजे बघा जर तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, पूर्ण तुमची प्रोफाईल 100% फिलअप झालेली असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्णपणे भरून घ्यायची आहे. तर मी इथं OK वर क्लिक करतो. OK वर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला OK वर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं बघा अर्ज करताना योजना तपशील भरणे आवश्यक आहे, कृपया योजना लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल पूर्ण करा. तर इथं दिसेल तुम्हाला कृपया इथे क्लिक करा प्रोफाईल तपशील पूर्ण करण्यासाठी. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे तर ती 100% भरून घ्यायची आहे. ईमेल पत्ता दिल्यावर OTP पाठवून त्यास पत्र खातरजमा केली जाईल. ते आपण ऑलरेडी केली आहे. तर त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की जर आपण मोबाईल नंबर बदलला तर बदललेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवून खातरजमा केली जाईल. तर ते पण इथं बरोबर आहे. इथं तुम्हाला वैकल्पिक मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुम्ही दिला तरी चालते, नाही दिला तरी चालते. परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही देऊन द्या, कारण जर इनकेस तुमचा मोबाईल नंबर पहिला बंद पडला तर दुसऱ्याच्यावर काही नवीन इन्फॉर्मेशन ते पाठवू शकता. त्यानंतर तुमचा फर्स्ट नेम जे आहे तर तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचं इथं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे. माझं जे फर्स्ट नेम असेल तर तुम्ही माझं फर्स्ट नेम इथं टाकून घेतो. त्यानंतर तुमच्या ज्या वडिलांचं म्हणजे तुमच्या फादरचं नाव जे आहे तर ते इथं तुम्हाला काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. मग फादरचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं आडनाव टाकावं लागेल. तुमचं जे आडनाव असेल तर ते तुमचं आडनाव इथं टाकून घ्यायचं आहे. आणि आडनाव टाकून झाल्यानंतर इथं बघा तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक जो आहे तर तो दिला तरी चालते, नाही दिला तरी चालते. पण जरी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा पॅन क्रमांक जो आहे तर तो देऊन द्या, कारण जे आधारशी रिलेटेड जे नवीन नवीन कायदे येतात तर त्या कायद्यात तुम्हाला पॅन कार्ड जे आहे तर ते फिलअप करणं आवश्यक वाटू शकते. म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही फिलअप करून द्या. तर मी माझा जो पॅन कार्ड नंबर असेल तर तो पॅन कार्ड नंबर इथं टाकून घेतो. बघा तुम्ही काय करा, तुमचा जो पॅन कार्ड नंबर असला तरी चालते, नसला तरी चालते, टाकूही शकता नाही टाकू शकता. मी माझा पॅन कार्ड नंबर जो आहे तर तो इथं टाकून घेतो. पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर बघा टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन विचारते जात तपशील. तर तुम्ही SC चे आहात तर SC चे सिलेक्ट करू शकता, ST चे असाल तर ST चे, आणि दुसऱ्या कुठल्या जातीची असाल तर तुम्हाला इथे इतरवर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का तर तुम्हाला असेल तर होयवर क्लिक करायचं आहे, नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपला आधार क्रमांकाशी जोडलेला बँक खाते क्रमांक हा अंतिम बँक खाते क्रमांक आहे ज्याच्याशी आपण आपला आधार क्रमांक यशस्वीरित्या जोडला आहे. तर बघा तर तुमचा जो आधार क्रमांक म्हणजे तुमचा जो अकाउंटची तपशील आहे तर तू इथं सांगते की तुमच्या आधार जोडलेले बँक खाते एक जनधन युवक खाते आहे का किंवा त्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का. जर होय असेल तर तुम्हाला तसं खातं इथं देऊ शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं नाहीवरच क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुमचं जे बँक खाते क्रमांक आहे, कारण तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन टाकावी लागते त्यामुळे तुमचा बँक खाते क्रमांक तुम्हाला इथं काय करावं लागेल, टाकावाच लागेल. म्हणून मी माझा बँक खाते क्रमांक जो आहे तर तो इथं काय करतो, तर माझा बँक खाते क्रमांक जो आहे तर तो इथं टाकून घेतो. तुमचा जो बँक खाते क्रमांक असेल तर तो तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे.
बँक खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर तुमच्या जे बँकेचा आय एफ सी कोड असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड इथे टाकून घ्यायचा आहे. माझ्या बँकेचा जो आय एफ सी कोड आहे तर तो आय एफ सी कोड काय करतो मी इथे टाकून घेतो. बघा प्रत्येक बँकेचा वेगवेगळा आय एफ सी कोड असते, तो त्यांच्या जो सुरुवातीचा जो म्हणजे पेज असते पासबुकाचा त्या पहिल्या पेजवर तो नंबर तुम्हाला मिळून जाईल. बघा हा जो आय एफ सी कोड आहे तर हा आय एफ सी कोड तुम्ही टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शाखेचं नाव इथं तुम्ही टाकू शकता नाही, इथं काही कंपल्शन नाही आहे. तर इथं काय करायचं आहे, योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे, तर यावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि जतन करावर क्लिक करायचं आहे. बघा जतन करावर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती अशी रीत्या जतन केल्यावर ऑप्शन येईल. आता काय करायचं आहे, तुम्हाला पुढच्या प्रोसेसवर जायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा जो कायमचा पत्ता असेल तो तुमचा कायमचा पत्ता काय करायचा आहे, तर तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता इथं टाकून घ्यायचा आहे. माझा जो कायमचा पत्ता असेल तर तुम्ही इथं काय करतो टाकून घेतो. बघा तुम्हाला तुमचा जो कायमचा पत्ता असेल म्हणजे जिथं तुम्ही सध्या राहता, तर तो तुम्हाला काय करायचं इथं टाकून घ्यायचं आहे. ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा तालुका निवडायचा आहे. सर्वात आधी काय करा, तुम्ही इथं तुमचा जिल्हा निवडा. जिल्हा ज्या कुठल्या जिल्ह्याचे असाल तुम्ही, तर तो तुमचा जिल्हा जो आहे तर तो इथे निवडून घ्या सर्वात आधी. बघा माझा बुलढाणा जिल्हा मी ते सिलेक्ट करतो. त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तर तो तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्या तालुक्यामधलं तुमचं गाव कुठलं आहे तर त्या तालुक्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तर तो तुम्हाला पिनकोड इथं टाकून घ्यायचा आहे. माझा जो पिनकोड आहे तो टाकून घेतो. त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच आहे का, तर असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. माझा एकच आहे म्हणून मी होय करतो. आणि नसेल तर तुम्हाला पत्रव्यवहाराचा दुसरा पत्ता आहे जर ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. माझा सेमच आहे म्हणून मी इथं होय करतो. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जतन करा, तर जतन करावर काय करायचं आहे तुम्हाला, बघा जतन करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करावर क्लिक केल्यानंतर पत्ता माहिती अशीरित्या जतन झाली, तर आता काय करायचं आहे, तुम्हाला पुढची माहिती टाकायची आहे. आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथं नाहीवर क्लिक करतो. माझं एकाच गावात जमीन आहे. तर आता आपण राज्य ऑलरेडी सिलेक्ट आहे. पुन्हा एकदा तुमचा जो जिल्हा असेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तर तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तर त्यानुसार तुमचा तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर त्या तालुक्यामधलं तुमचं जे गाव असेल तर ते तुमच्या तालुक्यामधलं तुमचं गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. माझं गाव सिलेक्ट करतो. त्यानंतर 8 खाते तपशीलवर निवडलेल्या गावासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे, 8 खात्याचा क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर कृषी तुमच्या कृषी जमिनीचं क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कृषी जमिनीचं हेक्टर आर जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा 8 खात्याचा जो क्रमांक आहे तर तो 8 खात्याचा क्रमांक इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. माझा जो 8 खात्याचा क्रमांक आहे तर तो मी इथं टाकून घेतो. त्यानंतर तुमच्या 8 खात्याअंतर्गत किती तुमच्या कृषी जमिनीचं क्षेत्र आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे, हेक्टर आणि आरमध्ये तुमच्या कृषी जमिनीचं क्षेत्र जे असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे टाकून घ्यायचो. तर मी माझं हेक्टर आणि आरमध्ये जे कृषी जमिनीचं क्षेत्र आहे तर ते मी टाकून घेतो. त्यानंतर बघा तुम्हाला 7/12 तपशील द्यायचा आहे की तुमचा गट नंबर किती आहे तर तो गट नंबर टाकायचा आहे. तुमच्या वैयक्तिक मालकीची किती जमीन आहे तर ते तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. माझ्या वैयक्तिक मालकीची जमीन आहे तर ते मी काय करतो इथं टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची संयुक्त मालकी, जर बघा तुमचा जर 7/12 हा संयुक्त मालकीमध्ये असेल म्हणजे तुमच्या 7/12 जर 2 किंवा 3-4 जणांचे नाव असेल तर त्या 7/12 पूर्ण यांचे जे नाव असतील तर ते तुम्हाला काय करायचं आहे, इथं सर्वच नाव जे आहे तर ते इथं टाकून घ्यावं लागेल. ही सर्व माहिती फिलअप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जमिनीचा तपशील जतन करावर क्लिक करायचा आहे. जमिनीचा तपशील जतन करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे तर ते अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. जमिनीचा म्हणजे माझी जी माहिती आहे तर ती शासनाच्या याच्यात मी व्यवस्थित पुरवली आहे, त्या संदर्भात तुम्हाला माहिती आली तर ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जमिनीचा माहिती यशस्वीरित्या जतन केली त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा, पुढे जा, तर तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचं आहे. बघा पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं दिसेल तुम्हाला काय करायचं, तर तुमचा पिकांचा तपशील भरणं अनिवार्य आहे. तर बघा इथं तुम्हाला हंगाम निवडायचा आहे. तुम्ही ज्या काही हंगाम निवडा त्या जर तुम्ही खरीपमध्ये पेरता, तुम्ही रब्बीत पेरता, तुम्हाला उन्हाळ्यात पेरता, तर मी इथं सिम्पल खरीपवर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला पिकाचा प्रकार कुठला आहे तर तो पिकाचा प्रकार लिहायचा आहे. तुम्ही अन्नधान्य पिकं घेता की फुलझाडे घेता की फळपिके घेता की तेलबिया पिके घेता की भाजीपाला पिके घेता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही 2-3 ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला पिकाच निवडायचं आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं पीक घेता, सोयाबीन घेता, सूर्यफूल घेता, भुईमुग, करडई, जवळ ती, तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल पिकांचा समावेश करा, तर तुम्हाला काय करायचं आहे, पिकांचा समावेश करावर क्लिक करायचं आहे. पिकांचा समावेश करावर क्लिक झाल्यानंतर
इतर गावामध्ये पिकाची माहिती असेल तर ते जोडायची आहे, त्याच गावात असेल तर ते जोडायचे, नंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे. पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली, ही तुमची माहिती जी आहे तर ती यशस्वीरित्या जोडली गेली आहे. आता बघा तुमची जी आहे तुम्ही बघू शकता, तुमची प्रोफाईल जी आहे तर ती संपूर्णता म्हणजे 100% तुमची प्रोफाईल जी आहे तर ती पूर्णता भरली गेलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमची प्रोफाईल पूर्णतः 100% भरली गेली. तुम्हाला अशा प्रकारे जे आहे मित्रांनो, तर तुम्ही या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शक म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी काय करू शकता, तुम्ही अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमची प्रोफाईल जी आहे तर ते 100% भरू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. जर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सो दॅट जास्तीत जास्त लोकांचा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती झाली पाहिजे.